स्वास्थ्य संकल्प। आपण ऐकत आहात 90.4 मेगाहर्ट्स रेडिओ वसुंधरा आवाज, बारामतीचा रसिक श्रोते हो। युनिसेफ, कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम स्वास्थ्य संकल्प या कार्यक्रमाच्या 8व्या भागामध्ये मी आरजे स्नेहल सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कोविड-19 संदर्भातील लसीकरणाबद्दल समज आणि गैरसमज। अर्थात आजचा कार्यक्रम हा टॉक शो यावर आधारित असणार आहे। यावर आज आपण कोविड लसीकरणासंदर्भातील समज आणि गैरसमज यावर आधारित माहिती आपण जाणून घेणार आहोत। या कार्यक्रमामध्ये काही श्रोते आणि काही तज्ज्ञ डॉक्टर आपल्यासोबत या विषयावर संवाद साधणार आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। चला तर मग सुरुवातीला आपण श्रोत्यांशी संवाद साधूयात। काही श्रोते आपल्यासोबत आहेत। साताऱ्याहून स्वाती माने या आपल्याशी आज फोन इनच्या माध्यमातून संवाद साधत आहेत। जाणून घेऊयात लसीकरणाबद्दल त्यांचं मत। मी स्वाती गणेश माने। लसीकरण ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण गेल्या 1.5-2 वर्षापासून कोरोनाने जे थैमान घातलेलं आहे त्याला काही प्रमाणात जर आपल्याला अटकाव करायचा असेल किंवा त्यापासून जर आपला बचाव करायचा असेल तर त्याला लसीकरणाशिवाय पर्याय नाही असं माझं पूर्णपणे ठाम असं मत आहे। कारण एक शिक्षक म्हणून काम करत असताना या लसीकरण मोहिमेचा आम्ही एक भाग असतो। त्या लसीकरण ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आम्ही जाऊन ऑनलाईन काम वगैरे करत असतो। तर एकंदर या सगळ्या कामाचा आढावा घेत असताना आम्ही हे पाहिलेलं आहे की लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित असून लसीकरण हे अत्यंत गरजेची आणि अत्यंत महत्वाची अशी बाब आहे। त्यामुळे माझं सर्वांना आवाहन हेच असेल की लसीकरणासाठी सकारात्मक प्रतिसाद द्या आणि जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्या। निश्चित, तुम्ही घरातल्या व्यक्तींचं किंवा इतर नातेवाईकांचं लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केलेत का? किंवा जर एखादी व्यक्ती लस घेत नसेल तर तुम्ही त्यांना लस घेण्यासाठी कसं उद्युक्त केलेत? अशी काही स्टोरी किंवा अशी काही एखादी घडलेली घटना? हो, असे भरपूर अनुभव आहेत। म्हणजे काही आमच्या कुटुंबात पण आहेत आणि काही ज्या ठिकाणी आम्ही काम करतो तिथे जे आमचे पालक आहेत किंवा त्या गावाचे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या बाबतीतही आम्हाला असं काम करावं लागलेलं आहे। त्यांचं आम्हाला समुपदेशन, ज्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो, ते आम्हाला करण्याची वेळ आलेली आहे। अगदी माझ्याच कुटुंबातलं जर म्हणाल तर आता जवळजवळ आमच्या कुटुंबातल्या ज्या व्यक्ती 18+ आहेत, 18 जास्त वयाच्या आहेत, त्या जवळजवळ सगळ्यांचं, म्हणजे माझी आजी तर 80 वर्ष वयाची आहे, तिथं सुद्धा लसीकरण आम्ही पूर्ण करून घेतलेलं आहे। तर झालं असं होतं की आमच्या घरात एक कार्यक्रम होता, म्हणजे माझे आजोबा गेले होते त्यावेळेचा एक प्रसंग आहे, आणि त्या कार्यक्रमाला आमचे बरेचसे नातेवाईक आले होते। मग त्यातलेच एक नातेवाईक दिवसभर माझ्या मिस्टरांच्या बरोबर होते, म्हणजे शिक्षकच, माझे मिस्टर पण शिक्षकच आहेत, तर दिवसभर ते पाहुणे आमच्या सरांच्या बरोबर होते। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला असं कळलं की ते पॉझिटिव्ह झालेले आहेत। म्हणजे थोडा वेळ तर आम्ही सगळे इतके शॉक झालो, कारण ती व्यक्ती पूर्ण वेळ आमच्या घरात होती, आमच्या सर्वांच्या सहवासात होती, जास्त करून माझ्या मिस्टरांच्या सहवासात होती। त्यामुळे पुढचे 3-4 दिवस आम्ही फार टेन्शन मध्ये होतो। पण त्या काळात माझ्या मिस्टरांचे नुकतेच आमचे दोन्ही लसीकरण आमचं पूर्ण झालं होतं, सरांचंही आणि माझंही। पण अगदी आश्चर्याची गोष्ट अशी की पूर्ण दिवस त्या व्यक्तीच्या संपर्कात असूनही आमच्या सरांना कुठल्याही प्रकारे त्याचा त्रास झाला नाही। ही कुठंतरी हे लसीकरणामुळेच त्यांच्यामध्ये निर्माण झालेली ती प्रतिकार क्षमता होती, निश्चितच होती। आणि पुन्हा आमच्या घरात ज्यावेळेला माझ्या मुली लहान आहेत वयानं, 18 कमी वयाच्या आहेत, तर माझ्या मुली पण पॉझिटिव्ह झाल्या, कारण आम्ही दोघंही सरकारी दवाखान्याच्या ड्युटीवर होतो, कशामुळे झालं माहित नाही कदाचित, पण त्या दोघीही पॉझिटिव्ह झाल्या। त्यावेळेला त्या होम क्वारंटाईनच होत्या, त्या दोघींचं सगळं आम्ही दोघांनी घरात केलं। पण विशेष म्हणजे त्या मुलींच्या संपर्कात राहूनही आम्हीही सुरक्षित राहिलो। त्यामुळं आमचं हे उदाहरण आमच्या सगळ्या नातेवाईकांनी डोळ्यानं पाहिलं आणि सगळ्यांनी अगदी घाईघाईनं लसीकरण पूर्ण करून घेतलं। आणि चांगला, म्हणजे हा एक अनुभव, एक काय म्हणू आपण त्याला, एक चांगला एक उदाहरण असू शकतं की या लसीकरणामुळे आपली प्रतिकार क्षमता निश्चितपणानं वाढते, यात काही वादच नाही। धन्यवाद मॅडम। यानंतर विद्या प्रतिष्ठान येथील शिक्षिका सौ चारुशीला तावरे या देखील लसीकरणावर आधारित त्यांचं मत मांडणार आहेत। चला तर मग जाणून घेऊयात लसीकरणावर आधारित त्यांचं मत। नमस्कार, मी चारुशीला किसन तावरे, विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा बारामती। मी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, तर हा जो डोस घेतलेला आहे मी त्याचा मला काही साईड इफेक्ट किंवा काही कुठलाही वाईट परिणाम माझ्यावरती झालेला नाहीये, आणि त्याच्यापासून कोरोनापासून हे मला संरक्षण मिळालेलं आहे।
तरी तुम्हीही जर डोस घेतलेले नसतील तर तुम्ही डोस घ्या. आता आपल्या भारताने कोरोनाचा टप्पा हा 100 गाठलेला आहे, पूर्ण केलेला आहे. आपण पाहत आहोत की दररोज नवनवीन व्हेरियंट आलेले आहेत, कोरोनाचा धोका वाढलेला आहे. आपण निष्काळजी राहून चालणार नाही, आपण मास्क हे वापरले पाहिजे. जे कोरोनाविषयी संरक्षण आहे ते आपण करून घेतलं पाहिजे, आणि मुळामध्ये म्हणजे तुम्ही हे दोन्ही डोस तुम्ही घेतले पाहिजेत. आपली काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद मॅडम. तर श्रोते हो, लसीकरणाच्या संदर्भातील श्रोत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत. यानंतर या कार्यक्रमामध्ये आता आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत बारामतीतील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर हिमगौरी फडगावकर. चला तर मग ऐकूयात तज्ज्ञांचं मार्गदर्शन. मी डॉक्टर हिमगौरी फडगावकर, BA MS FIIM. FIIM म्हणजे फेलोशिप केलेली आहे मी आयुर्वेद अँड इनफर्टिलिटी या विषयामध्ये, म्हणजे स्त्रीवंध्यत्व या विषयामध्ये. आणि 2007 मी माझा प्रबंध सादर केला होता युरोपियन आयुर्वेद अकॅडमी इथं, आणि माझ्या त्या प्रबंधाला त्या वर्षी गोल्ड मेडल मिळालेलं आहे. तर असं मी इनफर्टिलिटी या विषयात काम करते, आणि आयुर्वेदचं माझं क्लिनिक आहे, आयुर्वेद आणि पंचकर्म अशा दोन्ही प्रकारचं क्लिनिक मी बारामतीमध्ये चालवते. अच्छा डॉक्टर, आता आपला जो विषय आहे आजच्या मुलाखतीचा लसीकरण या विषयावर आज आपण बोलणार आहात, तर त्याला अनुषंगूनच माझा पहिला प्रश्न असा आहे की लसीकरण करणं का आवश्यक आहे? लसीकरणाची आवश्यकता अशी असते की एखादा विषाणू जेव्हा आपल्या शरीरावरती अटॅक करत असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी तशा प्रकारचं सैन्य हे मुळात तयार नसतं. जेव्हा आपण ती अर्धमृत किंवा मृत तो विषाणू जेव्हा शरीरामध्ये आपण सोडतो तेव्हा त्या प्रकार जे सैन्य आहे ते आपल्या शरीरामध्ये हळूहळू तयार व्हायला लागतं, आणि तो जीवाणू किंवा विषाणू तो मृत असतो, त्यामुळं तो आपल्या शरीरात त्रास देत नाही, तो आपल्यावरती अटॅक करत नाही. पण आपलं शरीर मात्र त्याच्यासारखं सैन्य, जर तसा विषाणू आपल्या शरीरात आला तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असतं. ह्या सगळ्यासाठी लसीकरण करणं हे खूप आवश्यक असतं. निश्चितच खूप छान माहिती दिलीत आपण. डॉक्टर माझा यानंतरचा प्रश्न असा आहे की लस लवकर तयार झालेली त्यामुळं बऱ्याच लोकांमध्ये त्याच्या संदर्भात गैरसमज सुद्धा आहेत, तर याविषयी आपण कसं मार्गदर्शन कराल? आता खरं तर कुठलीही लस ह्याच्या आधी जेव्हा तयार झाल्या लसी तेव्हा कुठलीही लस तयार करण्यासाठी 6 वर्ष 8 वर्ष कधी कधी तर 10-10 15 15 वर्ष सायंटिस्ट त्याच्यावरती रिसर्च करत असतात, वेगवेगळ्या चाचण्यांमधून जात असतात, वेगवेगळे निकष त्याच्यासाठी लावले जातात, त्याची सुरक्षा बघितली जाते. त्यानंतर आपण बघतो स्टेजेस असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, इतक्या लोकांना दिलं, मग त्याच्यापेक्षा जास्त लोकांना दिलं, मग आणखी जास्त, मग वयोगट असं ते त्याच्यामध्ये ते हळूहळू संशोधन केलं जातं आणि ती लस विकसित होते. पूर्वीच्या लसी तयार व्हायच्या त्या म्हणजे 2006-10-12 पर्यंत त्याला मर्स आणि सार्स अशी दोन तंत्रज्ञानांच्या प्रकारे ते विकसित केलं जायचं. तसंच ऍडोना वेक्टर हे बेस्ट तंत्रज्ञान आहे. पण आत्ताची जी लस आलेली आहे तो इतका मोठा हल्ला आपल्या संपूर्ण जगावरती या विषाणून केलेला आहे की एवढी 10-12-6-7-8 वर्ष आपल्याकडे त्याला त्याची लस तयार करण्याला देण्यासाठी नव्हती. म्हणून मग जगातल्या सर्व सायंटिस्टनी वेगळ्या प्रकाराचं म्हणजे पारंपरिक पद्धतीनं जशी लस तयार केली जाते तशी तयार न करता वेगळ्या पद्धतीनं आणि एकमेकांशी प्रचंड मोठा समन्वय साधून एक खूप मोठं चांगलं काम कमीत कमी वेळामध्ये केलंय आणि ही लस तयार केली आहे. पण ह्याच्याविषयी कोणी शंका घेण्याचं कारण नाही, कारण यासाठी लागणारी जी सुरक्षा आहे किंवा यासाठी लागणारे चाचण्यांमधले जे सिद्धांत असतात किंवा जी नैतिक जबाबदारी वापरून जी लस तयार करावी लागती त्या संपूर्ण निकषांमधून संपूर्ण स्टेजेसमधून ही लस तयार झालेली आहे, आणि म्हणून ह्याच्याबद्दल कुणीही शंका घेण्याचं कारण नाहीये. ही आपल्याला अतिशय उपयुक्त आहे. जर या विषाणूपासून आपल्याला जगाला सोडवायचं असेल तर ह्या लसीची आपल्याला अत्यंत आवश्यकता आणि अतिशय चांगली रस आहे. आणि ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे म्हणजे कुणाला ब्लड प्रेशर असतं किंवा डायबेटीस असतो, इतर कोणते आजार असतात, तर अशा व्यक्तींना तर आधी लस दिली पाहिजे. कारण हा विषाणू काय करतो, तुमची इम्युनिटी पॉवर कमी करतो, तर मुळातच या लोकांमध्ये ती कमी असते, ती वाढवण्यासाठी त्यांना लसीकरण करणं गरजेचं आहे. बरोबर. लस घेतल्यानंतर कोणकोणत्या प्रकारची लक्षणं जाणवत आहेत?
आता लस घेतली की पहिले एक 4-8 तास तसं फार काही होत नाही, आणि नंतर जसं जसं ती लस आपल्या शरीरामध्ये जाते तसं थोडस थकवा येणं, अंग दुखणं, ताप येणं, त्यानंतर काही जणांना कान दुखतात, उलट्या होणं, किंवा काही जणांना थोडस काही लोकांना जुलाब सुद्धा ह्याच्यामध्ये होतात. तर अशी ही किरकोळ लक्षणं ह्याच्यामध्ये दिसतात. त्याच्या पलीकडे जाऊन कुठला असं खूप सिव्हिअर काही लक्षण ह्याच्यामध्ये दिसत नाही. ते एक 24 ते 48 तास साधारण राहतं आणि त्यानंतर मग ते रिलीज होत. अच्छा, लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का? हो, लस घेतल्यानंतर म्हणजे अगदी पहिला डोस घेतला त्यानंतर काही जणांना झाला संसर्ग तर होऊ शकतो. दुसरा घेतला, दोन्ही घेतले तरी सुद्धा होऊ शकतो. आता लस ही काय आपल्याला 100% प्रोटेक्शन नाहीये. इतक्या कमीत कमी वेळामध्ये त्यांनी आपल्याला एवढं मोठं शील्ड दिलेलं आहे की 70 ते 90% आपल्याला ह्याच्यामध्ये प्रोटेक्शन मिळू शकतं. त्यामुळं आपल्याला जे काही नियम सांगितलेले आहेत करोनाच्या बाबतीतले, ते नियम आपल्याला सगळे पाळायचे आहेत. फक्त एकच गोष्ट होती की तुम्हाला सिव्हिअर काही होत नाही. तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये त्याला प्रतिजैविक ती निर्माण झालेली असतात. त्यामुळं एकदम काहीतरी म्हणजे आता सध्या जे चाललंय ऑक्सिजन लेवल एकदम लो होतात, एकदम व्हेंटिलेटर लागतो, ह्या गोष्टी होत नाही. व्यवस्थित ताण पण ह्याच्यामुळे कमी होणार आहे. तर हे खूप महत्वाचं आहे. श्रोत्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण कोणता संदेश देऊ इच्छिता? संदेश असा देऊ इच्छिते, हा लसीकरणाविषयीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे काही जणांना असंही वाटतं की मला कोरोना होऊन गेलाय तर मी लस कशासाठी घ्यायची, अशा पद्धतीचे लोक खूप आहेत. तर त्यांना एक मला असं सांगायचंय की तुम्हाला कोरोना होऊन गेला तर तुमच्या शरीरामध्ये ज्या अँटीबॉडीज तयार होणार आहेत त्या फार तर फार 1-3 महिन्यापर्यंत टिकतील. त्याच्यापेक्षा त्या टिकत नाहीत जास्त पर्यंत. आणि जेव्हा तुम्ही लस घेता तेव्हा ज्या अँटीबॉडीज तयार होतात त्या खूप जास्ती दिवस टिकतात, त्या जास्त क्वालिटीच्या असतात आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही बरेच दिवस तुम्हाला साथ देते. म्हणून लसीकरण करा. सरकारनं ज्यांना ज्यांना लसीकरण करण्याची परवानगी दिलेली आहे त्या प्रत्येकानं लसीकरण करून घेतलं पाहिजे. आपण तरच हर्ड इम्युनिटी 60-70% लोकांना जर तुम्ही इम्युनाइज केलं तरच तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये जशी सामूहिक संसर्ग असतो तशी सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती 60-70% लोकांनी घेतलं तरच ती निर्माण होती. आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांनी हे लसीकरण करून घ्यावं अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करते. निश्चित, धन्यवाद. अत्यंत छान अशा पद्धतीनं आज आपण आमच्याशी संवाद साधलात. श्रोते हो, डॉक्टरांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे आणि वसुंधरा वाहिनीच्या वतीनं सुद्धा आज मी आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन करू इच्छिते की सर्वांनी लस घ्या. लस पूर्णपणे सुरक्षित आहे. डॉक्टर, अतिशय चांगल्या पद्धतीनं आज आपण या महत्वाच्या विषयावर बातचीत केली, त्याबद्दल पुन्हा एकदा मी आरजी स्नेहल आपले रसिक श्रोत्यांच्या वतीनं देखील मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. मलाही तुमच्या या कार्यक्रमात तुम्ही इन्व्हाइट केलं, माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी वसुंधरा वाहिनीची मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. यानंतर श्रोते हो, बारामतीतील प्रसिद्ध डॉक्टर चंद्रकांत पिल्ले यांनी लसीकरणावर आधारित दिलेली त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर चंद्रकांत पिल्ले, बारामती. सध्या तरी या संकटाशी मुकाबला करण्यासाठी आपल्या हाती असलेलं एकमेव शस्त्र म्हणजे COVID-19 ची लस. सर्वांना नम्र विनंती आहे की उपलब्धतेनुसार आणि तत्परतेने ही लस घेऊन स्वतःला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित करावे. भारताला जर करोनामुक्त करायचे असेल तर प्रत्येकाने ही लस घेणे गरजेचे आहे. या लसीच्या आधारेच जगातले बरेच देश करोनामुक्तीकडे वाटचाल करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी असणारे सर्व निर्बंधही या देशात उठवण्यात आले आहेत. ही लस पूर्णतः सुरक्षित असून कुठल्याही गैरसमज किंवा अफवांना बळी न पडता सर्वांनी ही लस घ्यावी. सरकारी दवाखान्यात अथवा खाजगी दवाखान्यात जाऊन लस घ्या आणि आपल्या देशाला करोनाच्या विळख्यातून सोडवण्यास हातभार लावा. तसेच सर्व नियम पाळा, सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा, सॅनिटायझर किंवा साबणाने हात धुवा. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर, आपण लसीकरणावर आधारित आपली प्रतिक्रिया दिलीत. या स्वास्थ्य संकल्प कार्यक्रमाच्या 8व्या भागात आपण सहभागी झालात, त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्रोते हो, आता यानंतरचा अगदी महत्वाचा प्रश्न म्हणजे लसीकरणाच्या संदर्भात किंवा लसी संदर्भात आपली कोणती जबाबदारी आहे याची. तर आपली महत्वाची जबाबदारी हीच आहे
स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि आपण हे नक्की सुनिश्चित करू शकतो की पात्र असलेले आपले सर्व मित्र, आपले नातेवाईक, आपले कुटुंबीय यांना लसीच्या संदर्भात योग्य माहिती आहे का नाही आणि आपण ती देत आहोत की नाही. कोणतीही चुकीची माहिती श्रोते हो पसरवू नका. केवळ विश्वासार्ह स्त्रोतांचाच संदर्भ या ठिकाणी घ्या. कोविड संदर्भात मदतीसाठी PH केंद्रात आपण माहिती घेऊ शकता किंवा संबंधित माहिती जागतिक आरोग्य संघटना, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि काही संसाधने आहेत यावर देखील तुम्हाला अचूक माहिती कोविडच्या संदर्भात मिळू शकते. लस पूर्णतः सुरक्षित आहे. श्रोते हो शासनानं घालून दिलेल्या नियमांचं वेळोवेळी पालन करा. चुकीची माहिती पसरू नका. जर कोणी एखादा अशी चुकीची माहिती पसरवत असेल तर त्याला वेळीच थांबवा. श्रोते हो यानंतर आपल्या सोबत आहेत बारामतीतील डॉक्टर मनोज खोमणे. लसीकरणावर आधारित त्यांचं मार्गदर्शन यानंतर आपण ऐकणार आहोत. लसीकरण केल्यानंतर काही लोकांमध्ये असे शंका निर्माण होत आहेत की लस घेतल्यानंतर अंग दुखणं, ताप येणं यासारख्या समस्या येतात, तर त्याबद्दल काय सांगा? हा थोडा बहुत ज्यावेळेस आपल्याला आपण लस घेतो म्हणजे कुठलंही व्हॅक्सिन घेतो त्यावेळेस आपल्या बॉडीची रिॲक्शन त्याला येत असते. अँटीबॉडीज तयार होताना प्रक्रिया जी होते त्यामध्ये थोडा बहुत टेम्परेचर बॉडीचं वाढू शकतं, परंतु ही नॉर्मल प्रक्रिया आहे. यामध्ये कुठलेही साईड इफेक्ट असं म्हणता येणार नाही, कारण ती शरीर आपलं रिॲक्शन देत आहे त्यासाठी एक समजण्याची एक प्रक्रिया आहे. त्यामुळे थोडं बहुत अंगदुखी, थोडं बहुत नॉर्मल ताप येणे ह्या गोष्टी दुसऱ्या दिवशी जाणवतात, परंतु एक पॅरास्टोमॉलची साधी गोळी घेतली तर तिसऱ्या दिवसापासून आपल्याला कोणताही त्रास होत नाही. धन्यवाद डॉक्टर. अतिशय छान अशा पद्धतीने आपण लसीकरणावर आधारित आपली प्रतिक्रिया दिलीत. वसुंधरा वाहिनीच्या स्वास्थ्य संकल्प या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. युनिसेफ, कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि वसुंधरा वाहिनी बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने निरामय आयुष्यासाठी जनजागृतीपर विशेष कार्यक्रमांची मालिका स्वास्थ्य संकल्प. स्वास्थ्य संकल्प. श्रोते हो कोरोना संदर्भातील आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे कोविड लसीकरणाबद्दल समज आणि गैरसमज. या कालावधीमध्ये श्रोते हो कोविड लसीच्या संदर्भात बऱ्याचसे गैरसमज पसरलेले होते. यातला पहिला म्हणजे कोरोना लसीमुळेच कोविड होतो का? तर याला उत्तर देताना असं सांगता येईल की कोविडची लस घेतल्यामुळे तुम्हाला कोरोना होणार नाही हा जो आहे तो एक गैरसमज आहे. कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन यापैकी कोणतीही लस घेतल्यानं तुम्हाला कोरोना होणार नाही. आणखी एक गैरसमज होता की लसीकरणाचा मासिक पाळीवर परिणाम होतो का? तज्ञांचं असं म्हणणं आहे की मासिक पाळीच्या दरम्यान रोग प्रतिकारक शक्ती कमी झालेली असल्यामुळं लस घेऊ नये. परंतु डॉक्टर असं सांगतात की मासिक पाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये कोणताही अडथळा असू नये. तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळाली असेल तेव्हा लस तुम्ही जरूर घेतली पाहिजेत. काही महिला या कामानिमित्त घराबाहेर पडत असतील, तसेच काही महिला अत्यावश्यक सेवेमध्ये देखील कामं करतात, त्यामुळं लस जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही ती घेतली पाहिजेत. लसीमुळं तुमच्या शरीराला अपाय होण्याची भीती नाही असं देखील तज्ज्ञांचं मत आहे. याच्यामध्ये मध्यंतरी अशा देखील अफवा उठल्या होत्या की महिलांनी मासिक पाळीच्या आधी आणि मासिक पाळी झाल्यानंतर 5 दिवस लस घेऊ नये यासारखे सोशल मीडियावर काही मेसेजेस देखील फिरत होते. तर श्रोते हो हे मेसेजेस जे होते ते फेक होते. यासारख्या अफवांवर आपण विश्वास ठेवू नका. याचबरोबर आणखी काही अफवा पसरलेल्या होत्या, लस घेतल्यानंतर आपण मांसाहार केला पाहिजे की नाही. श्रोते हो यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की लसीचा आणि खाद्यपदार्थांचा काहीही संबंध नाही, त्यामुळे लस घेतल्यानंतर तुम्ही सर्व प्रकारच्या अन्नाचं सेवन करू शकता असं तज्ज्ञांनी देखील सांगितलेलं आहे, त्यामुळे ही देखील एक. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजेच मुलांमध्ये कोविडची शक्यता अत्यंत कमी आहे. लहान मुलांना कोरोनाची लस दिली तर त्यांना फारसा उपयोगच होत नाही यासारख्या देखील अफवा पसरलेल्या होत्या. सुदैवानं कोरोनाबाबत चांगली गोष्ट म्हणजे लहान मुलांना कोरोनाची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आढळतात, काहींमध्ये तर ती लक्षणं देखील आढळत नाहीत. लस ही अतिशय सुरक्षित आहे, त्यामुळं जेव्हा वेळ येईल तेव्हा लस घेतली पाहिजेत. आणखी एक गैरसमज समाजामध्ये असा होता की लस घेतल्यावर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची गरज नाही. तर याबाबत तज्ज्ञांशी चर्चा आम्ही केली असताना ते असं म्हणाले की लस घेतलेल्या लोकांमध्ये संसर्गाचा धोका कमी आहे, परंतु ज्यांनी लस घेतलेली आहे अशांनी देखील मास्क घातला पाहिजेत, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना लस दिली आहे
आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे अशा दोन तीन लोकांनी एकत्र येणं ठीक, मात्र त्याशिवाय लोक मास्क न घालता जर एकमेकांना भेटू लागले तर मात्र समस्या उद्भवू शकते। त्यामुळं जगभरामध्ये आपण पाहतोय की कोरोना व्हायरसचे नवीन नवीन म्युटंट येत असल्याचं दिसत आहे, त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये लोकांनी मास्क न वापरणं हे अयोग्य नक्कीच आहे। जेव्हा आपली लढाई अनोळखी शत्रूशी असते तेव्हा तयारी करताना सर्वात वाईट स्थितीचा विचार करूनच आपण तयारी केली पाहिजेत आणि कोविड सेफ प्रोटोकॉलनुसार देखील मास्क वापरणं हे चांगलं मानलं गेलेलं आहे। लसीकरणावर आधारित काही श्रोत्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत, काही तज्ज्ञांचं मार्गदर्शन या कार्यक्रमातून आपण जाणून घेतलेलं आहेत। हा कार्यक्रम आपणास कसा वाटला, या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आपण आवर्जून आम्हाला द्या, त्यासाठी आमचा नंबर आहे 0212-23-95-58। नंबर पुन्हा एकदा घ्या 0212-23-95-58। श्रोते हो, युनिसेफ कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निरामय आयुष्यासाठी जनजागृतीपर आधारित कार्यक्रमांची मालिका कार्यक्रम स्वास्थ्य संकल्प याच्या 8व्या भागामध्ये आज आपण कोविड-19 लसीकरणासंदर्भातील समज आणि गैरसमज यावर आधारित टॉक शो ऐकलात। या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत, पुन्हा भेटूयात नवीन विषयासह नव्या माहितीसह। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ वसुंधरा, आवाज बारामतीचा।